कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना धोकादायक ठरू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्या संदर्भात लहान मुलाची कशी काळजी घ्यावी अशा गाईडलाईन सुद्धा येत आहेत. मात्र चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर याबद्दल काय म्हणतात आणि कोरोनाची ही तिसरी लाट खरोखर लहान मुलासाठी किती घातक आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर ललितकुमार धोका आणि स्वप्नाली धोका हे दोघंही आहेत. तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. थँक्यू. मी डिजिटल प्रभातला थँक्यू. मी डॉक्टर ललितकुमार धोका, बालरोग तज्ज्ञ प्रीतम हॉस्पिटल. मागील 24 वर्षापासून प्रीतम हॉस्पिटलतर्फे रुग्णांची बालरुग्णांची सेवा करत आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या सगळ्या प्रकारचे बालरुग्ण हँडल केले जातात. डॉक्टर मी डॉक्टर स्वप्नाली धोका, प्रीतम चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे मी बालरोगतज्ञ म्हणून काम बघते. भोसरी येथे हॉस्पिटल आहे आणि एक त्याची ब्रांच इंद्रायणीनगर येथे देखील आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी आम्ही दोन्ही आमच्या टीमबरोबर बालरुग्ण सेवा देत असतो. तुमच्या दोघांसाठी पहिला प्रश्न आहे की तुम्ही गेल्या 24 वर्षापासून तुमच्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे उपचार करता, अनेक रोग आहेत, अनेक समस्या आहेत, त्यात तुम्ही त्याच्यावर उपचार करता. मात्र कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी खूप घातक आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते, खरोखर तुम्हाला काय वाटतं? खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट जेव्हा आपण दोघांचा विचार केला तर पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आली आणि आपल्या सगळ्या वैद्यकीय सेवेतल्या त्रुटी किंवा आपल्या प्लॅनिंग गव्हर्नमेंटच्या प्लॅनिंगमधल्या त्रुटी सगळ्या उघड्या पडल्या. ऑक्सिजनची जी अडचण होती, रेमडेसिवीरची अडचण होती, ह्या सगळ्या गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. त्याच अनुषंगाने तिसरी लाट येऊ शकते ह्या एक स्टडीनुसार वाटतं आहे आणि त्याच्यात लहान मुलं जास्त अफेक्ट होतील असा एक सर्वांचा कयास आहे. याच्यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की सर्व मोठ्यांचं म्हणजे पहिल्या लाटेमध्ये नंतर आपण सिनियर सिटीजनचं लसीकरण केलेलं आहे, दुसऱ्या लाटच्या बरोबरीच्याच मागे पुढे आणि अजून आपण 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण करणार आहे. अशी पॉप्युलेशन जी राहते की ज्यांना लसीकरण झालेलं नाही ती म्हणजे लहान मुले. तर लहान मुलं आहे त्यामुळे सगळ्यात जास्त ही वरची लोकं प्रोटेक्शन मिळाल्यामुळे थोडेसे वाचतील, तर विषाणू हल्ला करेल ते जे ज्यांना इम्युनिटी नाही अशाच लोकांवर हल्ला करेल ते म्हणजे लहान मुले. म्हणून ही लाट येण्याची शक्यता जी काही लहान मुलांमध्ये तो अंदाज बऱ्यापैकी खरा आहे, परंतु त्याच्यात अजून काही बाकीच्या मायन्यूट गोष्टी आहेत की ज्या आपण डिस्कस करू. मॅम, तुमच्यासाठी प्रश्न आहे की कोरोनाची लाट येते ही ठीक आहे, आपल्याला आपण जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली दुसरी लाट आली आपण खरोखर भेसावत होतो, सरकारी यंत्रणा पण सुस्त झाल्या होत्या. मात्र पण तिसरी लाट येते हे आधी सांगितलं जातं, काय काळजी घ्यायला पाहिजे लहान मुलांची? लहान मुलांची सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे त्यांचं प्रोटेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचं लसीकरण. आता जरी त्यांना कोविडची लस अवेलेबल नसली म्हणजे त्याचं स्टडी चालू आहे, 12 इयर्स ऑनवर्स लस लवकरच उपलब्ध होईल असं आपण धरूयात, पण तोपर्यंत बाकीच्या ज्या लसी आहेत आपल्या जे रेग्युलर लसीकरण आहे मुलांचं ते लसीकरण करून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्यांचं बाकीच्या विविध आजारांपासून त्यांचं संरक्षण होईल. आणि खूप वेळा असं होतं की तो साधा निमोनिया आहे का कोरोनामुळे झालेला निमोनिया आहे हे न कळल्यामुळे एक जो संभ्रमावस्था बालकांमध्ये तयार होते, ते जर लस दिलेली असली निमोनियाची किंवा तत्सम इन्फ्लुएन्झासारख्या लसी दिलेल्या असल्या तर त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो. तर एक लसीकरण महत्त्वाचा भाग आहे. दुसरा, मुलांचा आहार विहार आणि त्यांचं एक जे रुटीन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जर ठेवलं तर मला असं वाटतं की त्यांची इम्युनिटी चांगली राहण्यासाठी निश्चितच उपयोग होईल. सर, कोरोनाचे आता पेशंट काही लहान मुलांना पण त्याचं लागण झालेली आहे, बरोबर, काय त्याचे सिम्पटम्स आहेत आणि सामान्य रोगाचे आणि कोरोनाचे काय फरक सांगा? कोरोनाचे सिम्पटम्स हे लहान मुलांना वेगवेगळ्या मोठ्या माणसापेक्षा थोडेसे वेगळ्या पद्धतीने दिसतात. मोठ्या माणसांमध्ये मेनली श्वसनाचे आजार किंवा सर्दी खोकला ताप आणि अंगदुखी आणि श्वास घ्यायचे त्रास हे असले तरी लहान मुलांमध्ये याच्यापेक्षा अशा पद्धतीने हे तर सगळे दिसतीलच. ह्याच्याबरोबर काही मुलांना उलट्या झुलाब हे सुद्धा दिसतात. ताप जास्त वाढल्यामुळे मुलांना फिट्स येणे, कधीकधी बेशुद्ध होणे हे सुद्धा प्रकार दिसतात आहे. आणि हे सगळे आजार सोडून लहान मुलांमध्ये स्पेशली पोस्ट कोविडमध्ये म्हणजे कोरोना होऊन गेल्यानंतर 4-5 आठवड्यानंतर होणारा एक आजार पोस्ट कोविड MISC म्हणजे मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम जो कोविडमुळे होतो म्हणून त्याचं नाव MISC असं ठेवलं गेलं आहे. हा आजार बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आढळतो आहे आणि ह्याच्या सद्दल खूप माहिती आणि जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. आज घडीला म्हणजे जे काही बहुतांशी पालक आहेत ते घाबरलेले की आपल्या लहान मुलं म्हणजे त्यांच्या एक काळजाचा तुकडाच असतो आपल्या, आणि त्या मुलांना जर कोविड झाला तर त्याची लागण पूर्ण कुटुंबालाही होऊ शकते किंवा असे काही प्रसंग आले की एकट्या फक्त मुलाला लहान मुलांनाच त्या कोविडची लागण झाली
तर त्या मुलाची काळजी कशी घ्यायला पाहिजे? जेव्हा कधी असा प्रसंग येतो की घरातलं एखादं लहान मूल पॉझिटिव्ह आहे आणि घरातले बाकीचे मेंबर निगेटिव्ह आहेत किंवा एखादाच मेंबर पॉझिटिव्ह आहे, त्यावेळेस अशी परिस्थिती उद्भवते की लहान मुलांची काळजी कशी घ्यावी. आता इथून पुढे असा प्रसंग व उद्भवण्याचे चान्सेस जास्तच राहणार आहेत, कारण तिसरी लाटमध्ये बाकीचे लोक प्रोटेक्टेड राहणार आहेत. तर अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या वयानुसार आपल्याला वर्गीकरण करता येईल. जी मुले मोठी असतील 10 वर्षाच्या पुढची, ती बऱ्यापैकी इंडिपेंडंट स्वतःची स्वतः काळजी घेऊ शकतात थोडं गायडन्स दिलं तर, अशा मुलांना वेगळं विलगीकरण करता येईल आणि त्यांचे तीव्रते आजाराच्या तीव्रतेनुसार घरी किंवा हॉस्पिटलमध्ये त्याची काळजी एकट्याने घेता येऊ शकते. जी मुले 10 वर्षाच्या खालची आहेत, 2 ते 10 वर्षाचा गट आहे, तो थोडासा आईच्या सुपरविजनमध्ये किंवा घरातल्या जवळच्या माणसाच्या सुपरविजनमध्ये टॅकल केला जाऊ शकतो. आणि जी 2 वर्षाच्या आतली मुलं आहे की जी आईच्या छातीवर दूध पितात किंवा आईची फारच जवळून त्यांना गरज लागते, त्यांना तर आईपासून वेगळं करताच येणार नाही आहे. अशा पद्धतीने घरात राहूनसुद्धा ह्या मुलांची काळजी घ्यावी लागेल. जरी पालक निगेटिव्ह असतील तरी एखाद्या पालकाला थोडी रिस्क घेऊन त्यांची काळजी घ्यावीच लागेल, पण त्या पालकाने म्हणजे विशेषतः आईनेच स्वतःची काळजी कशी घ्यायची, तर स्वतःच्या सगळ्या सोशल डिस्टन्सिंग, हँड हायजीन आणि मास्किंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या SMS आपण जी काळजी घेतो त्या पद्धतीने स्वतःची आणि घरच्यांची काळजी घेऊन आपल्याला मुलाची काळजी जास्तीत जास्त घरीच करता येईल. खूपच रेअर केसमध्ये जेव्हा मुलाला जास्त त्रास होतो तेव्हा हॉस्पिटलाइज केल्यावरसुद्धा आईची प्रेझेन्स गरजेचं आहे. निश्चितच कोरोना जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हाची सिम्पटम्स वेगळे होते, मात्र जसा जसा कोरोना असा फैलावत गेला तसं तसं त्यांनी त्याचं रूप बदललं, ट्रेंड बदलला. अगदी अलीकडची आपली दुसरी लाट आपण आता त्याच वेवमधून चालू आहे. बरोबर. तर स्ट्रेन बदललेत, तर लहान मुलांच्या पण अशा काही केसेस तुम्ही अशा बघितल्या की त्यांचे स्ट्रेन बदललेत, सिम्पटम्स बदललेत, येस असं काही आहे का? हो, युजली जे आम्ही बघितलं, आता गेल्या 2 महिन्यापासून आम्ही कोरोना पेशंटची काळजी घेतोय. आमचं हॉस्पिटल हे डेडिकेटेड कोरोना सेंटर आम्ही केलेलं आहे आणि असंख्य पेशंट आम्ही ह्या 2 महिन्यात बघितलेले आहेत. काही OPD बेसिसवर बघितले, काही ॲडमिट करून बघितले आणि काही होम आयसोलेशनमध्ये सुद्धा आम्ही त्यांना केअर दिलेली आहे. तर आमचा जो अनुभव आहे की साधारण 0 ते 2 वर्ष वयोगटामध्ये जे पोटाचे आजार आहे, जुलाब, उलट्या होणं हे जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे. आणि नंतर त्याच्या पुढच्या वयोगटातल्या मुलांना साधारण 5 वर्षापर्यंत तुम्ही म्हणू शकता की जुलाब, उलट्या जास्त दिसल्या, पण 5 वर्षापुढील मुलांना श्वसनाचे आजार जास्त दिसून आले. ताप, सर्दी, खोकला, दम लागणे, अस्थमा अशा पद्धतीचे व्हेरिएशन आम्ही ह्याच्यात बघितले. ह्याच्यात आम्ही फेब्रल कन्वर्जन म्हणजे झटक्याचे विकार असलेले, मेंदूचे आजार असलेले, अस्थमाचे, निमोनियाचे असे अनेक प्रकार आम्ही बघितलेले. सर, कोरोना झाल्यानंतर काही पेशंट आपण की आपल्याला खोकला आला आहे, फीवर आली, हे आपण सांगू शकतो, म्हणजे काही सुजा नाही जे बोलू शकतात अशांचं ठीक आहे, पण तुम्ही अशा पेशंटची ट्रीटमेंट घेता की ज्यांना बोलता येत नाही, समजत नाही आपल्याशी काय होत आहे? खरंतर कोरोनाचे काही पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेस त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन हे आपल्याला बोलून दाखवतात की माझा दम घुटतोय, मला ऑक्सिजन बेड पाहिजेत, पण हे बारके जे छोटे जे लहानंगे मुलं आहेत त्यांना हँडल करताना आपले वेगळं काही इक्विपमेंट तुम्हाला जमा करावं लागतं का हॉस्पिटल, आणि काय तुमच्या हॉस्पिटलला तुम्ही असं इक्विपमेंट मार्फत त्यांना उपचार देता? ॲक्च्युली याच्यासाठी वेगळं इक्विपमेंटची काही गरज नाही. डॉक्टरांचं जागरूकता असणे आणि जे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जे काही कर्मचारी किंवा डॉक्टर्स आणि रेसिडेंट डॉक्टर्स त्यांना अटेंड करतील त्यांना हे प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलाकडे मूल आल्यानंतर त्याला श्वासाची गती, त्याला त्याची असणारी किरकिर किंवा त्याचं कम्फर्टेबल असणं, किती अनकम्फर्टेबल बच्चू आहे, त्याला श्वास घ्यायचा किती त्रास होतो आहे, आणि बाकीची ज्याची जनरल एक्झामिनेशन हे पाहून आमच्या डॉक्टरांच्या लवकरच लक्षात येतं की ह्याला काही त्रास आहे का. जरी घरच्यांना ते लक्षात नाही आले तरी आम्हाला ते त्याच्या श्वासाच्या गतीवरून, त्याच्या टेम्परेचरवरून, हार्टबीट्सवरून आम्हाला लक्षात येतं की ह्याला काहीतरी त्रास होतो आहे. आणि पुन्हा जाऊन आपण पुढे जाऊन ऑक्सिजनची लेवल चेक केल्यानंतर आपल्याला त्याला ऑक्सिजनची गरज आहे की नाही हे कळेल. पण लहान मुलांमध्ये मी सांगितलं तसं थोड्या वेळापूर्वी की लहान मुलांना श्वसनाच्या आजाराचे त्रास जसे ॲडल्टला होतात त्या प्रमाणात लहान मुलांना होत नाही. मे बी त्याच्यात पुष्कळ वेगवेगळी कारणं आहेत. लहान मुलांची प्रतिकारशक्तीचा एक वेगळ्या पद्धतीची प्रतिकारशक्ती असते, शिवाय त्यांना फुफ्फुसाचं जे काही डॅमेज होतं त्याच्यात रिजनरेशन किंवा बरे होण्याची प्रक्रिया पण लहान मुलांमध्ये फास्ट असते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे लहान मुलांमधली लक्षणं थोडीशी वेगळी असतात, पण ती डॉक्टरांकडून पिकअप होऊ शकतात आणि लगेच ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. साधारणतः म्हणजे प्रौढांना जर कोरोना झाला तर ते बोलतात, मात्र हे लहान मुलं आहेत त्यांना ते सांगतात नाही. अनेक पालक चिंतित आहे, आपला इंटरव्ह्यू जे पालक बघतायत ते पण चिंतित आहे की नेमकी मी आम्ही ओळखायचं कसं, म्हणजे साधारण आपल्याला जर कोरोना झाला तर थोडेसे फार सिम्पटम दिसले की आपण म्हणतो की चला आपण चेक करूया, आपली चाचणी करूया, मात्र
त्यांनी काय काय काळजी घ्यायची की आपल्या मुलाला कोरोना झाला? अच्छा, काळजी बेसिकली घरात कोणी रिसेंटली पॉझिटिव्ह झालेलं असलं तर आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल की घरात कोणीतरी पॉझिटिव्ह आहे, घरात कोणीतरी आजारी आहे, ताप येऊन गेलेला आहे, त्याला कोविड असेल नसेल तरी घरात कोणीतरी आजारी आहे आणि त्या मुलाला 2-3 दिवसापेक्षा जास्त ताप येतो आहे, अशा कोणत्याही गोष्टीची शंका जरी आढळली तरी आता हा कोविडचा काळ आहे, तर ह्यामुळे ह्याच्यात आपल्याला पुष्कळ काळजी घेऊन थोडं इंडेक्स, आम्ही हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन म्हणतो, आम्ही त्यानुसार काम करतो. थोडी जरी शंका आली तरी आम्ही कोविडच्या टेस्ट वगैरे करून घेऊन त्याची पुढची ट्रीटमेंट आखतो. हाच प्रश्न, यालाच प्रश्न जोडून आहे की तपासणी कुठं करायचा, हा प्रश्न पडतो लहान मुलांना. आता लहान मुलांची तपासणी ही लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये इझिली होऊ शकते आणि जवळपास कोणत्याही जनरल प्रॅक्टिशनरकडे सुद्धा जर तुम्ही गेले आणि त्यांना काही शंका वाटली तर ते बालरोगतज्ञाचा सल्ला घेतला जातो आणि तसं बालरोगतज्ञाकडे जर बाळ पोहोचलं तर त्याच्या म्हणजे त्याचं निदानही व्यवस्थित होतं आणि ज्यांना हाय इंडेक्स ऑफ सस्पिशनमुळे आम्हाला थोडी जरी शंका आली, आम्ही टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आली तर योग्य ते उपचार लगेच चालू केले जातात. काही स्तना जमात आहेत, बाळ दूध पितात, त्यांना काहीच खाता येत नाही, अशा मुलांना जर कोरोना झाला तर त्यांची कशी काळजी घ्यायची आणि त्यांना काय खायला द्यायचं? ज्या समजा मुलांना कोरोना झाला आहे आणि ब्रेस्ट फिडिंग चालू आहे, त्याच्यात दोन शक्यता आहे की समजा बाळाला झाला आहे पण आईला झालेला नाही आहे, तर ठीक आहे, जसं सरांनी सांगितलं तसं व्यवस्थित मास्किंग करून आणि हँड हायजीन ठेवून फिडिंग देऊ शकतो. अदर केसमध्ये मदरला झाला आहे पण बेबीला नाही झाला असंही होऊ शकतं, त्या केसमध्ये सुद्धा फीडिंग मात्र कुठल्याही कंडिशनमध्ये ब्रेस्ट फीडिंग हे बंद करू नये असं आम्ही सल्ला म्हणजे आम्ही सल्ला तो देत असतो. त्यामुळे ब्रेस्ट फीडिंग चालू ठेवायचं आणि खायला जे रुटीन घरचं आहे सात्विक अन्न ते देऊ शकतो. काही स्तनदा माता आहेत आणि गरोदर स्त्री आहेत जे की त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की व्हॅक्सिनेशन करायचं की नाही, तर काय सांगाल तुम्ही? स्तनदा माता ज्या आहेत त्यांना व्हॅक्सिनेशन सेफली करू शकतो, गरोदर माता ज्या आहेत ते त्यांना फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे पहिल्या 3 महिन्यात प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात अवॉइड केलेलं चांगलं आणि नंतरच्या म्हणजे 4th महिन्यापासून पुढे गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेऊन आणि त्यांची कन्सेंट घेऊन आपण त्यांना व्हॅक्सिनेशनसाठी प्रमोट करू शकतो. निश्चित. सर, पावसाळा तोंडावर आला आणि लहान मुलं म्हटलं की चटपटीत खाणं, आंबट चिंबट खाणं हे होतं आणि पावसाळा तर वातावरण क्लायमेट चेंज झाला आहे, तर हे नवीन जे रुटीनचे जे आजार आहेत ते कुठले आहेत आणि कोरोनाच्या म्हणजे हे मिक्स होत आहे की जे रुटीन आजार आहेत ते येतात आणि त्यामध्ये साधी ताप जरी आले की प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्यालाही प्रश्न पडतो की कोरोना झाला की काय. बरोबर आहे, तर काय काळजी घ्यायला पाहिजेत? तसं तुम्ही म्हणता तसं ही शंका प्रत्येक आईवडिलांना राहणारच आहे आणि पुढचा तसा 3-4 महिन्याचा काळ हा थोडासा संभ्रमावस्थेतच राहणार आहे, कारण कोरोना जरी असला तरी त्याची अशी वेगळी ओळखण्यासारखी वेगळी काहीच लक्षणं नाही आहेत. नॉर्मल सर्दी, खोकला, ताप ही जी साध्या सर्दीच्या फ्लूच्यामध्ये आजारामध्ये जी दिसतात तीच लक्षणं करोनामध्ये सुद्धा दिसू शकतात. इवन सर्दी खोकल्यानंतर छोट्या मुलांना सर्दीबरोबर उलट्या जुलाब होतात हे सुद्धा लक्षण करोनामध्ये सुद्धा आढळणार आहे आणि अजून वेगवेगळ्या व्हरायटीची सुद्धा लक्षणं करोनामध्ये आढळतील. त्यामुळे कोणतंही लक्षण जे साधं सर्दी खोकल्याचंही असेल, तापाचं असेल, तर पालकांनी निष्काळजी न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या नजरेखाली असताना जर त्यांना वाटलं की हा करोनाचं काहीच नाही आहे तर ते निर्धास्त राहू शकतात, परंतु डॉक्टरांना जर थोडीफार शंका असेल तर वेळोवेळी डॉक्टर सांगतील तसं पुन्हा व्हिजिट करून जरूर तर टेस्ट करून ह्या आजाराची निदान होऊ शकते लवकरात लवकर. निश्चितच सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं, मास्क लावलं जातं आणि जास्त जवळ येऊ नये, संसर्ग होण्याचा धोका आहे म्हणून ऑनलाईन शाळा आता सुरू झालेल्या आहेत, शाळा बंद आहेत. पण डॉक्टरांसोबतही संपर्क ऑनलाईनच करायचा की फिजिकली डायरेक्टली येऊन, हा एक मोठा प्रश्न आहे. खूप म्हणजे रिलिव्हंट प्रश्न आहे हा. बेसिकली लॉकडाऊनचा पिरियड किंवा हे आत्ता जे काही परिस्थिती आहे, बाहेर पडायला घाबरलं जात आहे, मुलांना कसं बाहेर काढायचं हा प्रश्न प्रत्येक पालकांच्या मनात आहे. छोटे मोठे आजार लहान मुलांना थोडंसं क्लायमेट चेंज झाल्यावर होतात, पावसाळ्यात हे सारखे होणारच आहे क्लायमेट चेंज. तर मुलांना सर्दी खोकला झाला तर तुम्हाला जर जोपर्यंत ताप कमी आहे आणि मुलांना सौम्य लक्षणं आहेत तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे डॉक्टरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता पुष्कळ बालरोगतज्ञ असतील, जनरल प्रॅक्टिशनरसुद्धा व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे सल्ला देतात आणि जेव्हा डॉक्टरांना असं वाटतं की व्हिडिओ कन्सल्टेशन द्वारा सल्ले देऊनसुद्धा आजार थोडा वाढतो आहे तर अशा वेळेस डॉक्टरांनी जर तुम्हाला फिजिकली यायला सांगितलं तर तुम्ही एकदा निश्चितच जावा. एकदा बघितल्यानंतर पुढचे 1-2 कन्सल्टेशनसुद्धा ते व्हिडिओ कन्सल्टेशन देऊ शकतात, परंतु बघितल्यानंतर काही गोष्टी मिस होण्याचे चान्सेस फार कमी असतात. पण सौम्य लक्षणं असतील तर तुम्ही व्हिडिओ कन्सल्टेशन प्रिफर करा आणि कोणतंही लक्षण थोडं जास्त प्रमाणात जातं आहे, 2-3 दिवसापेक्षा जास्त राहतं आहे, तर फिजिकलीसुद्धा डॉक्टरांना व्हिजिट करायला हरकत नाही.
तिसरी लाट येणार आहे, कोरोना होऊच नाही यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल पालकांना, काही जे मुलांना थोडंफार काही समजतं त्या मुलांना? तिसरी लाट येणारच आहे, त्याला आता आपण कसं टाळू शकतो? त्याला एकच उत्तर आहे की मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझेशन. इतकं जर त्रिसूत्रीचा वापर केला तर मला असं वाटतं की स्वतःला प्रत्येकाने संरक्षण करायचं, कारण बाकीच्यांना होणार नाही ह्याचं आपण काही शाश्वती देऊ शकणार नाही. पण येस, माझ्या मुलाला होऊ द्यायचं नाही याच्यासाठी मला काय काळजी घ्यायची आहे ते शिक्षण मला मुलांना देणं गरजेचं आहे. आणि त्याचे इम्युनिटी वाढवण्यासाठी जे काय करता येईल, योग्य आहार राहणं आणि खेळणं. आता खेळणं खरं खूप मोठा विषय आहे मुलांना. सध्या गेल्या 1.5 वर्षापासून मुलं घरात पॅक आहेत, त्याच्यामुळे खेळण्याचा विषय येत नाही. पण आता एकंदरीत बघितलं असं वाटतं की मुलांना थोडंसं मोकळे हवेत, म्हणजे जिथे फार गर्दी नाही आहे मैदानावर, जिथे व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंग ठेवलं जाईल अशा ठिकाणी मुलांना मैदानावर घेऊन गेलं तरी काही हरकत. कुठले पदार्थ आपण टाळले पाहिजेत आणि घेतले पाहिजेत? खाण्यापिण्याचे पदार्थ स्पेसिफिकली टाळावेत असं आम्ही तरी कधी सल्ला देत नाही. सगळ्या गोष्टींचा आहारात चौरस जर आहारात समावेश असेल, म्हणजे वरण भात भाजी भाकरी आणि चपाती पोळी आणि एखादं फळ, ते भले आंबट असो नाही तर गोड असो, एखादं फळ जर दिवसात एखादं आंबट फळ जरी खाल्लं तरी त्याच्याने काही मुलांना आजार सर्दी खोकला वाढेल असं नाही आहे. पुष्कळ आंबट फळांमध्ये विटॅमिन सी मिळतं, जे की आम्ही स्पेसिफिकली रिकमेंड करतो आजारी पडू नये इम्युनिटी वाढवण्यासाठी. त्यामुळे कोणतंही फळ वगैरे अवॉइड करू नये, कोणताही आहार अवॉइड करायला पाहिजे असं काही नाही आहे. जेवढा जास्त प्रकारे चौरस तुमचा आहार असेल आणि जेवढ्या व्हरायटीज तुमच्या खाण्यात असतील तेवढ्या आम्ही जास्त प्रमोट करण्याची, म्हणजे आम्ही पेशंटला तसं प्रमोट करतो. धन्यवाद तुमच्या दोघांचंही, तुम्ही अनमोल माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली आणि लहान मुलांच्या स्वास्थ्य कसं चांगलं राहील या संदर्भात आपण डिस्कस केलं, कोरोनाची तिसरी लाट कशी रोखता येईल या संदर्भातही तुम्ही मौल्यवान माहिती आम्हाला दिली. दोघांचंही मनपूर्वक धन्यवाद.